अतिथि स पड़ता उपोषण आमंत्रण ते अनर्था तया स प्रत्यही साई समर्थ रुपये पन्नास दक्षिणा देत तया स बोलवीत पाउले एकशत बाबा जात स्वये की त्या बड़े बाबांवर जेव्हा आली त्या बोकडाची प्रथम पाळी कैसा बे काटना इसकू खाली सबब निघाली मुखा वाटे माधवराव होते ते थे बाबा आज्ञापिती तयाते श्यामा तू तरी आण जा सुरी ते कापू बोकडा ते जा आता माधवराव भक्त निधडे राधा कृष्ण बाई कडे जाऊन आणिला सुराती कडे ठेविती पुढे बाबांचे जरी तो सुरा आणावयास माधवरावास पडले सायास सुरी वजा पाहुनी तयास येईना मनास बाबांच्या इतुक्यात ये वार्तेची कुणकुण राधा कृष्णेच्या कानी पडून सुरा माघारा घेतला मागवून दया उपजून अंतरी मग माधवराव झाले जाते आणिक सुरा आणावयाते ते तिकडेच वाड्यात जाहले बैसते की न घडो हस्ते ती हत्या मग काकांचे पहावया मानस बाबा तव आज्ञापिती तयास जा तू सुरा आण कापावयास निर्मुक्त सायास करीत्या काका बावन कसी सुवर्ण बाबास जरी ठावे पूर्ण तथापि ते ताविल्या वाचून निवतीन नयन जनांचे ते चोख आहे की हिणकस परीक्षा न करिता जन चौकस घेतीन लाविता सुलाखवा कानस धरितीन विश्वास बोलाचा लाधाया हिर्यास निज वैभव सोसू लागती घणाचे घाव हुकाचीन देवकळा गौरव टाकीचे घाव न साहता काका जरी गळ्यातील ताईत इतरास कैसी यावी प्रचित हिराही बांधो निसूत पारखी अग्नीत टाकीती संतवचनी धरिता विकल्प अयशस्वी तयाचे संकल्प निस्सत्व निष्फळ वाग्जल्प परमार्थ अल्पही साधेना वंद्यमानी जो गुरुवचनार्थ सफल तयाचा स्वार्थ परमार्थ देखे जो दोष कुटिलता तेथ अधः पात पावे तो गुरुसेवेसी जो तत्पर गुरुवाज्ञेचाच जा आदर इष्टानिष्टतेचा सर्व विचार गुरुशिरावर तो ठेवी गुरुवाज्ञेचा तो किंकर स्वतंत्र नाही तया विचार निज गुरुवचन पालन पर सारासार देखेना चित्त साई नामस्मरणी दृष्टि साई समर्थ चरणी वृत्ति साई ध्यान धारणी देह कारणी साईंचा आज्ञापन आज्ञा पालन उभयात जाता एक क्षण तो ही विलंबन होई सहन हे विलक्षण विंदान दीक्षित विशुद्ध सत्वधीरु निश्चयाचे महामेरु बोकड जीवे केवी मारू विचारू ज्या शिवेना निरपराध बोकड मरेल आत्मा तयाचा तळतळेल स्वच्छ निजयशही मळेल आतळेल पाप महा हा विचार नाही जतेथे आज्ञा भंग पाप जेथे आज्ञा परिपालन अवलंबिते तया परते पुण्यना गुरुवाज्ञा जया प्रमाण तया विलक्षण चढ़े स्फुरण सहज कोमल अंतःकरण घेऊ प्राण उद्युक्त मगते साठ्यांचे वाड्यात गेले आज्ञे प्रमाणे शस्त्र आणिले बोकड मारावया सिद्ध झाले नाही कचरले तिळमात्र गुरुवाज्ञेचे परिपालन तेच वीरश्रीचे स्फुरण केले शस्त्राचे आलंबन अंतःकरण दृढ केले जन्म निर्मळ ब्राह्मण वंशा जन्मादारभ्य व्रत अहिंसा तयावरी हा प्रसंग ऐसा हात कैसा वाहील गुरुवाज्ञा पालनी निधडा केला मनाचा एकदा धडा परी छाती उडे धडधडा घाम भडभडा सुटला काया वाचा मने
शब्द प्रहार ही जो नेणे तेणे शस्त्र प्रहार करणे दुर्घट घटणे ते हेच गुरुवचना अवमानिती नाही तयास दुसरी गती पूर्व पुण्य कर्मा उपहती जाहली निश्चिती तयांचा गुरु अनुज्ञा परिपालन हेच भूषण माजी भूषण हीच सच्छिष्याची खूण आज्ञोल्लंघन महत्पाप गुरुवाज्ञेचे एक क्षण जाऊन देता करावे पालन विचारी चाचरी तो करंटा जाण विषाणहीन नरपशु तेथे न पाहणे मुहूर्त शुभाशुभवा तूर्ता तूर्त तात्काळ आज्ञा मानी तो धूर्त दीर्घसूत्री दुर्भागी मग कास घालुनी एके हाती दुजियाने शस्त्र सावरिती अस्तन्या सारीत सारीत येती अजा होती ते स्थानी आश्चर्य करिती ग्रामस्थ लोक हे काय कृत्य अलौकिक काकांचे मनाची ती कोवळीक मावळली की कैसेनी मुसलमान मांसाहारी तया चढफडत्या अजावरी फकीर बाबा शस्त्र न धरी तेथे तयारी काकांची वज्राहू नही कठोर कुसुमाहू नी कोमलतर म्हणती असती जे लोकोत्तर तयांचे अंतर ते खरे मग घट्ट धरोनी सुरा हाते उंच करोनिया निज कराते म्हणती मारूच का बाबा याते एकदा माते वदा की आर्त त्राणार्थ शस्त्र धारण तेणेच निरपराध अजहनन परी गुरु सेवेसी विकिला प्राण म्हणोन अनमान जीवाला मारू जाता घाई घाई कृपा उपजली तया हृदयी सुरा चाचरे मागे जाई हस्तन होई पुढारा हू मारा आता काय बघसी परिसूनी अखेरची आज्ञा ऐसी प्रहार करावया आवेशी अर्धवर्तुळेसी ते वळले सूर्या सहित कर उचलिला बोकडाचा काळ आला परी देवचितयाचा राखणवाला तात्काळ पावला तयाला आता हा खास करील घाय ऐसे पाहो नि साई माय अंत पाहू जाता अपाय म्हणे रे जाय राहू दे हा हा काका होय परता काय रे तुझी ही निष्ठुरता ब्राह्मण होऊन हिंसा करिता विचार चित्ता नाही का ऐसे परिसता टाकिला सुरा आश्चर्य वाटले लहान थोरा जीवदान लाधला बकरा गुरुभक्ती शिखरा चढविली मग काका सुरा टाकोन काय वदती द्या अवधान बाबा आपुले अमृत वचन धर्मशासन ते आम्हा आम्ही नेणू दुजा धर्म आम्हा नाही लाज शरम गुरुवचन पालन हेच वर्म हाची आगम आम्हा ते गुरुआज्ञा परिपालन हेच शिष्याचे शिष्यपण हेच आम्हा निजभूषण अवज्ञा दूषण सर्वार्थी हो सुखी अथवा कष्टी परिणामावर नाही दृष्टी घडेल असेल जैसे अदृष्टी परमेष्ठीला काळजी आम्हा तो एकचिठावे आपुले नाम नित्य आठवावे स्वरूप नयनी साठवावे आज्ञांकित भावे अहर्निशी हिंसा अहिंसा आम्ही नेणू आम्हासी तारक सद्गुरु चरणू आज्ञा किमर्थ हे मनी नाणू प्रतिपालनु कर्तव्य गुरुवाज्ञा जेथ स्पष्ट युक्ता युक्त वा इष्टानिष्ट हे विचारी तो शिष्य नष्ट सेवा भ्रष्ट मी समजे गुरुवाज्ञेचे उल्लंघन तेच जीवाचे अधः पतन गुरुवाज्ञा परिपालन मुख्य धर्माचरण हे चित्त गुरुपदी सावधान राहोत की जावोत प्राण आम्हा गुरुचीच आज्ञा प्रमाण परिणाम निर्वाण तो जाणे आम्ही नेणो अर्थानर्थ आम्ही नेणो स्वार्थ एक गुरु कार्यार्थ तोची परमार्थ आमुते गुरुवचनाची या पुढे विधिनिषेध व्यर्थ बापुढे लक्ष गुरुनियोग कर्तव्याकडे शिष्याचे साकडे गुरुमाथा
आम्ही आपुल्या आज्ञेचे दास योग्या योग्य नाणू मनास वेळी वेचू जीवितास परी गुरुवचनास प्रतिपाळू स्वभावे जे दयाभूत तेच मन होय पाषाणवत म्लेंशही न जे करू धजत ब्राह्मण सजत करावया वाटेल हे श्रोतिया अवघड परी हे सद्गुरु घरचे गारूड वा एकदा गुरुवचनारूढ तात्काळ गूढ उकलेल एकदा त्यांची धरल्या कास पायी ठेविल्या पूर्ण विश्वास मग शिष्याची चिंता तयास नलगे सायास कराया सर्वथैव वाहून घ्या पायास भय नाही मग तयास केवळ तोच तयाचा आत्मविश्वास परतीरास लाववी त्रिप्रकार शिष्य असती उत्तम मध्यम।